हेलो स्टूडेंट, टुडे वी लर्न प्रॉब्लम सेट 25. बिफोर दैट वी हैव टू नो अबाउट द प्रोट्रैक्टर. बघा, प्रोट्रैक्टर ज्याला आपण मराठीमध्ये कोन मापक असे म्हणतो त्याबद्दल आपल्याला आधी माहिती घ्यावी लागेल. तुम्हाला या ठिकाणी हे प्रोट्रैक्टर दिसतंय. या प्रोट्रैक्टरमध्ये ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्याच्या सहाय्याने आपल्याला अँगल, कुठलाही अँगल मेजर करता येतो किंवा कुठलाही अँगल ड्रॉ करता येतो, तर या प्रोट्रॅक्टरमध्ये जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे, बघा या ठिकाणी तुम्हाला बाणाच्या आकृतीने काही नावं दाखवलेली आहेत. खाली बघा, या प्रोट्रॅक्टरच्या खाली जी डार्क लाईन दिलेली असते त्याला म्हणायचं आहे बेस लाईन. प्रोट्रॅक्टरच्या सेंटरला जो पॉईंट असतो त्याला म्हणायचं आहे सेंटर पॉईंट ऑफ प्रोट्रॅक्टर. आणि जे आउटर एजला, प्रोट्रॅक्टरच्या आउटर एजला तुम्हाला जे काही नंबर्स दिसत आहेत ते नंबर्स आहे अँगलचे. जे काही आपण मेजरमेंट करतो ते अँगलच्या मेजरमेंटसाठी असलेले जे नंबर्स आहेत, डिग्री नंबर्स आपण त्याला असं म्हणत असतो. तर हे नंबर्स तुम्हाला दिसत असतील की आपल्याला दोन्ही बाजूने दिलेले आहेत. दोन्ही बाजूने झिरोने काउंट करून अप टू 180 अँगल आपल्याला या प्रोट्रॅक्टरच्या सहाय्याने मेजर किंवा ड्रॉ करता येतो. मग बघा, प्रत्यक्ष याचा उपयोग कसा करायचा हे आपण पुढे प्रॉब्लेम सेटमध्ये बघणार आहोत. अ प्रोट्रॅक्टर इज यूज टू मेजर एन अँगल अँड ऑल्सो टू ड्रॉ एन अँगल अकॉर्डिंग टू अ गिवन मेजर. दिस पिक्चर अपोजिट शोज अ प्रोट्रॅक्टर. या ठिकाणी तुम्हाला हा प्रोट्रॅक्टर दिलेला आहे. आता ह्या त्याचे जे काही घटक आहे जे तुम्हाला या ठिकाणी नावं दिलेली आहेत, प्रोट्रॅक्टरचे जे काही मेन पॉईंट्स आहेत, तर त्याचा उपयोग आपल्याला कसा करून घ्यायचा आहे ते तुम्हाला पुढे समजेलच. त्यासाठी तुम्हाला ही डायग्रॅम आपल्या नोटबुकमध्ये काढून घ्यायची आहे, जेणेकरून त्याचा उपयोग बेसलाईन असेल, सेंटर पॉईंट असेल आणि डिग्री नंबर या तिघांचा उपयोग करून आपल्याला कुठलाही अँगल ड्रॉ किंवा मेजर करता येत असतो. नाव प्रॉब्लेम सेट 25. मेजर द अँगल्स गिवन बिलो अँड राईट द मेजर इन द गिवन बॉक्सेस. म्हणजे बघा, तर या ठिकाणी अँगल्स दिलेली आहेत 1, 2, 3, 4 आणि त्यांचं मेजरमेंट आपल्याला प्रोट्रॅक्टरच्या सहाय्याने करायचं आहे आणि त्यांचं काही मेजरमेंट जे येणार आहे ते डिग्रीज आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत बॉक्सेसमध्ये. मग बघा, फर्स्ट अँगल, आपण मागच्या प्रॉब्लेम सेटमध्ये शिकलेलो आहोत की हा जो अँगल आहे या अँगलच्या या पॉईंटला आपण व्हर्टेक्स पॉईंट असं म्हणत असतो. आणि हे अँगलचे जे आहेत हे आर्म्स आहेत किंवा त्याला आपण साईड्स असंही म्हणतो. ह्या टू साइड्स आहेत या ठिकाणी आणि हा व्हर्टेक्स पॉइंट आहे. मग काय करायचं, आपल्याला हा अँगल जर मोजायचा आहे या प्रोट्रॅक्टरच्या सहाय्याने तर कसा करायचा? तर आधी हा प्रोट्रॅक्टर असा व्यवस्थित सरळ पकडायचा आहे, कारण तुम्ही असा उलट जर धरला तर तुम्हाला हे जे नंबर्स आहेत ते उलट दिसतील. त्याच्यामुळे आधी पहिली गोष्ट म्हणजे हा प्रोट्रॅक्टर असं सरळ हातामध्ये धरायचा आहे. देन फर्स्ट पुट द सेंटर ऑफ द प्रोट्रॅक्टर ऑन द व्हर्टेक्स. जो काही व्हर्टेक्स आहे या व्हर्टेक्सवर आपल्याला या प्रोट्रॅक्टरचा सेंटर, आता या प्रोट्रॅक्टरचा सेंटर हा आहे या ठिकाणी, लक्षात घ्या ही जी आहे ही बेस लाईन आहे, याला म्हणायचं आहे बेस लाईन. बघा, ही जी लाईन आहे याला बेस लाईन म्हणायचं आहे. ही जी लास्ट एज आहे या एजला नाही हे लक्षात घ्या. या ठिकाणी ही जी एज दिसते आहे, ही जी प्लॅस्टिकची एज आहे याला बेस लाईन म्हणत नाही, तर ही वरती जी ड्रॉ केलेली लाईन आहे, ही जी लाईन दिसते तुम्हाला याला बेस लाईन म्हणायचं आहे. आणि सेंटरला ही जी 90 लाईन आलेली आहे, या दोघीही लाईन जिथं इंटरसेक्ट होतात, दोघी एकमेकांना छेदतात, त्या ठिकाणी जो काही पॉईंट तयार होतो त्याला आपण या प्रोट्रॅक्टरचा सेंटर पॉईंट म्हणत असतो. हाच सेंटर पॉईंट आपल्याला अँगलच्या व्हर्टेक्सवर ठेवायचा आहे. फर्स्ट पुट द सेंटर ऑफ द प्रोट्रॅक्टर ऑन द व्हर्टेक्स. मग बघा काय केलं मी आता. तर हा जो व्हर्टेक्स आहे या व्हर्टेक्सवर मी या प्रोट्रॅक्टरचा पॉईंट ठेवणार आहे. ठीक आहे, बघा या पद्धतीनं आता मी हा पॉईंट ठेवलेला आहे. फक्त पॉईंट आणि
सेंटर पॉइंट आणि व्हर्टेक्स हे मॅच करायचं आहे. तुम्ही कशाही पद्धतीने ठेवू शकतात, कोणी असं ठेवेल, कोणी असं ठेवेल, कोणी असं ठेवेल, है की नाही. फक्त व्हर्टेक्स पॉइंट आणि सेंटर पॉइंट हे मॅच झाले पाहिजेत. ठीक आहे, मग मी आता या ठिकाणी मॅच केलेले आहे. मग सेकंड स्टेप काय आहे, प्लेस द बेस लाईन. प्लेस द बेस लाईन, ही जी बेस लाईन आहे या प्रोटेक्टरची, एक्झॅक्टली ऑन आर्म ऑफ द अँगल. ही जी बेस लाईन आहे, ही बेस लाईन बरोबर ह्या अँगलच्या कुठल्याही एका आर्मवर आपल्याला ठेवायची आहे. एक्झॅक्टली म्हणजे बरोबर मॅच करायची आहे. पण त्याचबरोबर लक्षात ठेवा, हा प्रोटेक्टरचा पॉइंट हा सुद्धा या व्हर्टेक्स पॉइंटला मॅच झाला पाहिजे ॲट अ टाइम. मग बघा, मी अशा पद्धतीने हे सरकवतोय. हा प्रोटेक्टर का सरकवतोय, कारण ही प्रोटेक्टरची बेस लाईन आणि तुम्हाला दिसत असेल अँगलचा आर्म, हे दोघीही मी आता मॅच केलेले आहेत. बघा, दोघीही मिळते जुळते झालेले आहेत, जेणेकरून आता त्या दोघी लाईन एकच आहे असं आपल्याला दिसत आहे. मग काय केलं, प्रोटेक्टरची बेस लाईन मी या ठिकाणी या अँगलच्या आर्मशी एक्झॅक्टली मॅच केलेली आहे, आणि त्याचबरोबर प्रोटेक्टरचा सेंटर पॉइंट हा सुद्धा अँगलच्या व्हर्टेक्सशी मॅच झालेला आहे. ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत, या जर तुम्हाला आल्या की मग तुम्हाला अँगल मेजर करणं एकदम सोपं होईल. त्याच्यानंतर काय करायचं आहे, बघा आता या ठिकाणी या ज्या अँगल्सचे आर्म्स आहेत ते तुम्हाला वाढवता पण येतील. हे असे स्ट्रेटली तुम्ही रुलरच्या साह्याने असे वाढवून पण घेऊ शकतात. ते कितीही वाढवले तरीही त्या ठिकाणी त्याचं मेजरमेंट हे बदलत नसतं. एक्सटेंडिंग द आर्म्स ऑफ द अँगल्स डज नॉट चेंज द मेजर ऑफ द अँगल. म्हणजे तुम्ही हे साईड्स, या अँगल्सच्या ज्या साईड्स आहेत, हे आर्म्स आहेत, हे कितीही वाढवले रुलरने तरी त्याच्यात काही फरक पडत नाही. का वाढवायच्या, की जेणेकरून आपल्याला हे प्रोटेक्टरचं मेजरमेंट व्यवस्थित करता येईल म्हणून. आता ठीक आहे, तर मग मी हे दोघी मॅच केलेले आहेत. त्याच्यानंतर काय करायचं, द अँगल इज मेजर स्टार्टिंग फ्रॉम द झिरो. आता हा अँगल आपल्याला मेजर करायचा आहे आणि स्टार्टिंग फ्रॉम झिरो, झिरोने स्टार्ट करायचं आहे. तुम्ही जर लक्षात घेतलं तर या प्रोटेक्टरवर दोन्ही बाजूला झिरो असतो. या ठिकाणी पण झिरो दिलेला आहे, त्याच्यावरती 180 degree आहे. अपोजिट साईडला सुद्धा, लेफ्ट साईडला सुद्धा झिरो आहे आणि 180 degree दिलेला आहे. मग दोघं झिरो आहेत, मग नेमकं आपल्याला या ठिकाणी हा अँगल मेजर कुठून करायचा, तर सोपा आहे. लक्षात ठेवा की तुम्ही अँगलच्या ज्या आर्मवर प्रोटेक्टरची बेसलाईन ठेवलेली आहे, ही प्रोटेक्टरची बेसलाईन मी या अँगलच्या ह्या आर्मवर मॅच केलेली आहे म्हणून ह्याच बाजूने म्हणजेच राईट साईडनेच आपल्याला झिरो पासून मेजर करायचा आहे. कारण लेफ्ट साईडला या अँगलचा आर्म नाहीये, लेफ्ट साईडला अँगलचा आर्म नाहीये या बाजूला, त्याच्यामुळे मी इकडनं मोजणार नाही. तर राईट साईडला असल्यामुळे मी राईट साईडच्या झिरोपासनं मोजणार आहे. मग मोजायचं आहे अप टू द सेकंड आर्म ऑफ दॅट अँगल. बघा, व्यवस्थित मॅच करून घ्या पुन्हा एकदा. ओके, आता आपण मेजर करू शकतो 0, 10, 20, 30, 40. 40 नंबरला बरोबर या ठिकाणी या अँगलचा जो सेकंड आर्म आहे हा मॅच झालेला आहे. याचा अर्थ या अँगलचं जे मेजरमेंट आहे ते 40 degree आहे. बघा, डिग्री हे अँगलचं मेजरमेंटचं युनिट आहे. ते लिहायचं कसा तो या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. 40 आलेला आहे, मग या बॉक्समध्ये लिहिणार 40. आणि डिग्री म्हणजे काय करायचं, तर या ठिकाणी या नंबरच्या डोक्यावर उजव्या बाजूला छोटासा झिरो करायचा आहे, छोटासा झिरो. याला म्हणतात डिग्री, याला म्हणतात डिग्री. 40 degree म्हणजे या अँगलचं मेजरमेंट आहे 40 degree. अशा पद्धतीने तुम्ही हा अँगल मेजर करू शकतात. हाच अँगल मी अजून दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला मेजर करायला सांगतो. बघा, या ठिकाणी समजा या बाजूला या बुकची अडचण होते म्हणून मग मी हा सेंटर पॉइंट या व्हर्टेक्सवर ठेवला. त्यानंतर ही अँगलची बेस लाईन
या अँगलच्या आर्मशी मॅच केली आणि मी आता ज्या आर्मवर ठेवलेला आहे बेसलाईन त्या बाजूने काउंट करायला सुरुवात केली. पण एक लक्षात घ्या या ठिकाणी की अँगलचा जो दुसरा आर्म आहे तो या प्रोटॅक्टरच्या खाली आलेला नाही. मग आपण या ठिकाणी कसंही मेजरमेंट केलं तर अप टू या सेकंड आर्मपर्यंत आपल्याला प्रोटेक्टर आलेलाच नाही आहे, तर आपल्याला मेजरमेंट करताच येणार नाही. म्हणजे याचा अर्थ असा होतो की जेव्हा आपण अँगलच्या आर्मवर बेसलाईन ठेवतो त्यावेळेला अँगलचे दोन्हीही आर्म हे या प्रोटेक्टरच्या खाली आले पाहिजे, तरच आपल्याला ते मेजरमेंट करता येईल. म्हणजे आपण इथं काहीतरी चुकलेलो आहोत. मग समजा मी या ठिकाणी असं ठेवलं, बघा आता हा प्रोटेक्टर मी फिरून घेतला. आता बघा, आता मी हा सेंटर पॉइंट जो आहे तो या ठिकाणी प्रोटेक्टरच्या व्हर्टेक्सवर, प्रोटेक्टरचा सेंटर पॉइंट हा अँगलचा व्हर्टेक्सवर ठेवलेला आहे. त्याच्यानंतर प्रोटेक्टरची ही जी बेस लाईन आहे ही बरोबर अँगलच्या एका आर्मला मॅच केलेली आहे. बघा अँगल तोच आहे, फक्त मेजरमेंट मी वेगळ्या पद्धतीने करतोय. वेगळ्या म्हणजे काय, तर आधी मी प्रोटेक्टरची बेस लाईन ह्या आर्मवर ठेवलेली होती, आता मात्र वरच्या आर्मवर ठेवतोय, एवढाच बदल केला आहे. बघा मॅच झालेला आहे. मग आता काउंट कुठून करणार, मेजरमेंट कुठून करणार, तर ज्या ठिकाणी आपण बेस लाईन ठेवलेली आहे ज्या आर्मवर, ह्या आर्मवर अँगलचा ह्या आर्मवर आपण बेस लाईन ठेवलेली आहे प्रोटेक्टरची, म्हणून याच बाजूने आपल्याला झिरोपासून काउंट करायचं आहे. मग आता या ठिकाणी इथं झिरो दिलेला आहे. मग काउंटसुद्धा व्यवस्थित सिक्वेन्सली करायचा आहे, सिरियली करायचा आहे, नाहीतर मग बरेच मुलं काउंट करताना असं करता करता जी खालची सिरियल आहे तिकडे निघून जातात आणि मग चुकतात. हे लक्षात घ्या, इथं काळजी घ्या ती. मग बघा 0, 10, 20, 30 आणि 40 आर्मची ही जी सेकंड लाईन आहे, या अँगलची ही जो सेकंड आर्म आहे तो 40 आलेला आहे. म्हणजे या अँगलचं जे अँग्युलर डिस्टन्स आहे, अँगलचं मेजरमेंट आहे ते 40 आहे. म्हणून आपण इथे लिहिलेलं आहे 40 आणि हे डिग्रीचं साईन आहे, डिग्रीचं चिन्ह आहे. म्हणजे तो अँगल तुम्ही कुठल्याही पद्धतीने मेजर केला, असा मेजर करा किंवा या पद्धतीने मेजर करा, सेम मेजरमेंट येणार आहे. फक्त ज्या स्टेप्स आहेत त्या व्यवस्थित फॉलो करायच्या आहेत. ओके, देन सेकंड फिगर बघा, अजून तुम्हाला चांगलं समजेल. आता सेकंड फिगरमध्ये सुद्धा हा जो आहे हा व्हर्टेक्स पॉइंट आहे. या व्हर्टेक्स पॉइंटला काय करायचं आहे आपल्याला, या प्रोटेक्टरचा हा जो सेंटर ऑफ पॉइंट आहे, हा सेंटर ऑफ पॉइंट आणि हा व्हर्टेक्स पॉइंट आपल्याला मॅच करायचे आहे. त्याचबरोबर या प्रोटेक्टरची ही जी बेस लाईन आहे, ही बेस लाईन या अँगलच्या कुठल्याही आर्मशी आपल्याला मॅच करायची आहे. तुम्ही ह्या आर्मशी मॅच करा किंवा ह्या आर्मला मॅच करा, फक्त काळजी काय घ्यायची की ज्याही आर्मवर आपण ही बेस लाईन ठेवणार त्यावेळेला या अँगलचे दोघेही आर्म झाकले गेले पाहिजेत. मग बघा आता मी या ठिकाणी हा सेंटर पॉइंट बरोबर या ठिकाणी व्हर्टेक्सवर ठेवतोय आणि ही बेस लाईन आहे, ही बेस लाईन बरोबर या ठिकाणी बघा इथं तुम्हाला खाली दिसत असेल हे अँगलचा आर्म आहे, या अँगलच्या आर्मवर ही बेस लाईन मी मॅच करतोय. झाली मॅच, मॅच झाली म्हणजे एकावर एक लाईन आलेली आहे. मग आता व्हर्टेक्स पॉइंट आणि प्रोटेक्टरचा सेंटर पॉइंट मॅच झाले, त्याच्यानंतर अँगलचा आर्म आणि प्रोटेक्टरची बेस लाईन पण मॅच झालेली आहे. मग आता फक्त आपल्याला मेजर करायचं आहे. मग मेजर कुठून करणार, आर्म साईड लेफ्ट साईडला आहे म्हणून या साईडने आपल्याला मोजावं लागेल. जर हा अँगलचा आर्म ह्या बाजूला असता तर आपल्याला राईट साईडने मेजर करावं लागलं असतं, परंतु आता आर्म लेफ्ट साईडला आहे म्हणून आपण लेफ्ट साईडने मेजर करणार झिरोपासून. झिरोपासून मेजर करायचं आहे. कुठपर्यंत मेजर करायचं आहे, जिथपर्यंत अँगलचा सेकंड आर्म असेल. मग बघा 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110, 120, 110 आणि 120 याच्यामध्ये बरोबर मध्यभागी
या ठिकाणी सेंटरला ही अँगलची ही जी आर्म आहे ही आपल्याला दिसते 110 आणि 110 आणि 120च्या मध्ये. मग 110 आणि 120च्या सेंटरला कोणता नंबर असेल? 115. 115 ही बघा, ही स्पष्ट बघा, या ठिकाणी ही सेकंड लाईन आहे अँगलची, ती या ठिकाणी सेंटरला असल्यामुळे 110 आणि 20च्या मधला नंबर आपण घेतला 115. मग 115 या ठिकाणी मेजरमेंट आलेला आहे, ती लिहूया 115 डिग्री. हे डिग्रीचं साईन करायला विसरायचं नाही. बघा, त्याच्यानंतर थर्ड अँगल आहे, तो सुद्धा आपण अशाच पद्धतीने मेजर करायचा आहे. मी या ठिकाणी तुम्हाला या ज्या अँगलच्या आर्म्स आहेत त्या आपण अशा पाडू शकतो, रुलरच्या साह्याने कितीही मोठ्या करू शकतो, कारण त्याच्याने त्याचं कुठलंही मेजरमेंट चेंज होत नाही, हे लक्षात घ्या. मग आता मेजर करणार हा अँगलसुद्धा तुम्हाला दोन पद्धतीने मेजर करता येईल. बघा, अशा पद्धतीने प्रोटेक्टर ठेवून मेजर करता येईल, सेंटर पॉईंट, व्हर्टेक्स, बेसलाईन मॅच करून. त्याचबरोबर असंही करता येईल, बघा, सेंटर पॉईंट आणि ही बेसलाईन मॅच करून. फक्त फरक एवढाच आहे, अशा पद्धतीने तुम्ही जर प्रोटेक्टर ठेवला तर या बाजूने तुम्हाला मेजर करावं लागणार आहे, कारण ही बेसलाईन आणि अँगलचा आर्म या बाजूला असल्यामुळे या बाजूने तुम्हाला मेजर करावं लागेल. आणि जर तुम्ही अशा पद्धतीने प्रोटेक्टर ठेवला तर ही बेसलाईन अँगलचा आर्म या बाजूला दाखवतो आहे, म्हणून आपल्याला इकडनं झिरोपासून मोजावं लागेल. कसंही पद्धतीने मोजला तरी तुम्हाला बघा, या ठिकाणी आता मी मेजरमेंट करतो आहे, झिरोपासून स्टार्ट करतो आहे, 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि ही लाईन अँगलची आर्म जी आहे ती बरोबर 90 आहे. याचा अर्थ हा जो अँगल आहे हा 90 आहे. 90 बघा. त्याच्यानंतर लास्ट अँगल आहे, पुन्हा एकदा नीट समजून घ्या. काय करणार मी या ठिकाणी, अँगलचा हा व्हर्टेक्स, याला काय म्हणायचं आहे, व्हर्टेक्स, हा व्हर्टेक्स आणि प्रोटेक्टरचा हा सेंटर पॉईंट, हे दोघीही आपल्याला मॅच करायचे आहेत. आणि प्रोटेक्टरची ही जी बेसलाईन आहे, ही बेसलाईन आणि अँगलचे हे जे आर्म्स आहेत, या दोन आर्म्सपैकी कुठल्याही एका आर्मवर आपल्याला ही बेसलाईन मॅच करायची आहे आणि सेंटर पॉईंट व्हर्टेक्सशी मॅच करायचा आहे. आणि त्याचबरोबर लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला दोघीही आर्म हे या प्रोटेक्टरखाली आले पाहिजे. बघा, मी आता काय केलं, व्हर्टेक्स आणि सेंटर पॉईंट मॅच केला आधी. त्याच्यानंतर आता ही जी बेसलाईन आहे, ही बेसलाईन आणि हा अँगलचा आर्म मॅच करणार आहे. फक्त प्रोटेक्टर फिरवताना काळजी घ्यायची की दोघीही गोष्टी आपल्याला मॅच करायच्या आहेत. हे बघा, प्रोटेक्टरचा सेंटर पॉईंट, अँगलचा व्हर्टेक्स मॅच झालेला आहे, त्याचबरोबर इकडे अँगलचा आर्म आणि प्रोटेक्टरची बेसलाईन सुद्धा मॅच झालेली आहे. मग आता मेजरिंग कुठून करणार, अँगलची ही आर्म आहे या बाजूला, म्हणून आपण या झिरोपासनं मेजर करणार, इकडनं नाही, या झिरोपासनं मेजर करणार. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70 आणि 80, 90. बघा, 80 आणि 90 या दोघांच्या मध्ये, 80 आणि 90 या दोघांच्या मध्ये अँगलची आर्म आहे. मग 80 आणि 90 या दोघांच्या मध्ये सेंटरला कोणता नंबर असतो 80च्या पुढे आणि 90च्या मागे? सेंटरला 85. बघा, 85 हा नंबर असतो, म्हणून या 85 degrees अशा पद्धतीने डिग्रीचं साईन करायला विसरायचं नाही.